आपल्या सोबत औरंगाबाद शहरामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी एमपीएससीची त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे हे सगळे विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांची आज भावना काय आहे. चार त्याच्यानंतर पाच वेळा एमपीएससीची ही पूर्वपरीक्षा पुढे ढकलेली आहे. काय तुमचं म्हणणं आहे? एमपीएससीची परीक्षा जो कोरोनाच्या काळात त्या संशयाने जर एकूण आपण कॅल्क्युलेट केलं तर सावधानतेने परीक्षा पूर्ण ढकलली जाईल. तर एमपीएससी औरंगाबाद सारख्या स्मार्ट सिटीमध्ये एका शेतकरी पुत्राला जर औरंगाबाद स्मार्ट सिटीमध्ये राहायचा अभ्यास करणं जवळपास 7,000 रुपये खर्च येतो. सरकारचा वेळ जबाबदारी विद्यार्थ्यांना आणि आर्थिक आणि मानसिक ताण सहन करावा लागत आहे. मला एवढंच म्हणतो की सरकारमध्ये आधी माजी मंत्री असतील आमदार सरकारांची त्यांच्या कुटुंबियांची जो सोळे रिसेप्शन मुंबईला मोठ्या थाटामाटात होत आहे. करोंपणाचं तिथं उल्लंघन होतं आहे. आणि मागच्याच आठवड्यामध्ये जर आपण परीक्षेचाच विचार केला तर आरोग्य विभागाची 28 फेब्रुवारीला ती परीक्षा झाली. मी स्वतः गोंदिया सेंटर होतो. एका डेस्कवर दोन दोन लोकं बसले होते. तिथं सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. 4.5 लाख लोकांनी परीक्षा दिली. आणि आमची परीक्षा 2,85,000 विद्यार्थी देणार आहे. 20% लोक ऍबसेंट असतात. तर 2.25 लाख विद्यार्थ्यांचं मॅनेजमेंट जर एमपीएससी करत असतात, सरकारने एमपीएससीला सुद्धा या गोष्टीमध्ये सहसूत्री भावलं करून टाकलेली आहे. विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टीमुळे सरकारच्या बेजबाबदारपणामुळं विद्यार्थ्यांना खूपच मनस्ताप सहन करणं लागतं. विशेषतः जे एमपीएससी करणारे लोक आहेत, शेतकरी कुटुंबातून आले असतात, गरीब कुटुंबातून आले असतात आणि आर्थिक मानसिक सगळा स्थान विद्यार्थ्यांच्या. तुझी काय आत्ता मनस्थिती आहे? तर व्यक्तीच्या इतकी मनस्थिती की आज तुम्ही जे बातमी ऐकली तर अक्षरशः माझं डोकं दुखत होतं. मला एवढा मनस्ताप झाला की काय पोरांना असं झालं की एमपीएससी करावं की नाही, म्हणजे एवढं विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होतो. बरोबर, संताप व्यक्त होतोय. किती वर्षांपासून तू तयारी करतोय आणि ही परीक्षा सलग आता 1.5-2 वर्ष होत आहेत पुढे ढकलली गेली, आता काय? सर, मी मागच्या 2 वर्षापासून तयारी करतोय. आणि सर, ही कोरोनाच्या वेळेस पाचवेळी पेपर पुढे जायची. आणि सर, मी आज माझी वडील शेतकरी आहेत. माझी एवढी आर्थिक परिस्थिती नाही की मी आणखी 2-3 वर्ष करू शकतो. सरकारी लवकरात लवकर परीक्षा घ्यावी. आमची आमचा काय येतो, आम्हाला न्याय देऊन टाकावा. आणि आयोगाला आम्ही आयोगाचं काम व्यवस्थित चालू होतो, पण सरकारनं अचानकपणे सामान्य कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढत नाही, तर त्यामुळे पेपर होत नाही. पण आत्ता मागे डिझेल पेट्रोलच्या दरवाढी मागे दरवाढी विद्यार्थ्यांना मनस्ताप होतोय. आर्थिक भूर्दंड मोठ्या प्रमाणात असतोय. 2-3-4 वर्षांपासून तयारी करतायत. आता ही परीक्षा 2 वर्षांपासून रेंगाळलेली आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेकडे जास्त वळतात. त्यांचं कुटुंब कोरोनाच्या काळामध्ये अडचणीत आर्थिक अडचणीत सापडलं आहे. शेतकऱ्यांची कुटुंब संकटात सापडले आहे. आणि आता हा एक मोठा प्रश्न असतोय असं तुम्हाला वाटतं? हा सगळ्यात मोठा फटका बसतोय. कारण एमपीएससी करणारा 90% युवक हा ग्रामीण भागातला आहे आणि त्यांचं कुटुंब आहे एकदम शेतकरी बॅकग्राऊंड असलेला आहे. त्यामुळं हा सर्वात मोठा फटका बसतोय. आणि सरकारने हा जो अचानक पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला हा ही सरकारची भूमिका संशयास्पद आहे. कारण जर सरकारला पेपरच रद्द करायचा होता तर आरोग्य विभागाचा पेपर अख्ख्या महाराष्ट्रात का घेतला? हे पेपर तर अख्ख्या 36 जिल्ह्यामध्ये जे तालुका वाईज आरोग्य विभागाचे पेपर घेण्यात आले या सरकारच्या सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जातो. नेमकं का असं केलं जातं असं तुम्हाला वाटतं? का असं म्हणजे सर, एक विद्यार्थ्यांच्या भावनेशीच खेळलं जातं एक प्रकारचे. कारण यामागे काही पॉलिटिकल इंटेन्शन आहे का हे पण आम्हाला माहीत नाही. पण आगाच भरायचा नाही. हा, आणि जर काही भरायचं असेल तर ते ब्लॅकलिस्टेड कंपनी जिंजर जी कंपनी आहे तिचं नियुक्तीपत्र देऊन केलेलं आहे. त्याविषयी आम्हाला संशयास्पद भूमिका आहे. बरोबर, अख्ख्या महाराष्ट्रात काय वाटतं कशा पद्धतीनं परीक्षा घ्याव्या? प्रश्न आहे की पश्चिम बंगाल इकडे निवडणूक व्हायला आहे. त्याच्या समयाला 5-5 लाख पब्लिक येते. तिथं कोरोना दिसत नाही, फक्त शिक्षणामध्ये कोरोना दिसायला लागतो. मला इकडे मार्केटमध्ये गेलं तर 1,000 लोक उभे मार्केटमध्ये, कोणी मास्क घालत नाही. आता सगळ्या परीक्षा झाल्या, तिकडे लग्न होते मोठमोठ्या लोकांच्या, तिकडे एक्झाम होत्या. पण आमच्यासाठी काय असेल, आम्हाला बी न्याय मिळाला पाहिजे. अगोदर बरोबर न्याय मिळाला पाहिजे. पण हे असं का चांगला पुढे ढकलं जात आहे? तुमचं काही म्हणणं आहे का याच्यात? का असं पॉलिटिकलचे म्हणजे विचार आहे.